नमस्कार, वेलकम बॅक टू गपशप्स. कसे आहात तुम्ही? मजेत ना? थंबनेलवर बघितल्याप्रमाणे तुम्हाला कळलंच असेल की आज मी देणार आहे रिव्ह्यू युरेका फॉर्ब्स मॉप अँड वॅक झिरो बँड सिरीजबद्दल. हे व्हॅक्युम क्लीनर मी ऑलमोस्ट एक वर्ष यूज केलेलं आहे आणि आज मी त्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला सांगणार आहे. हे व्हॅक्युम क्लीनर आहे वेट अँड ड्राय व्हॅक्युम क्लीनर, म्हणजेच ह्याने कचराही काढला जातो आणि त्याबरोबर लादीही फुसली जाते. आजचा हा ब्लॉग म्हणजेच व्हॅक्युम क्लीनरचा रिव्ह्यू हे काही पेड प्रमोशन नाही आहे. मी माझ्या स्वखर्चाने हे प्रोडक्ट विकत घेतलेलं आहे. ह्या प्रोडक्टचा रिव्ह्यू देण्यामागे एकच हेतू आहे की माझ्याप्रमाणे अनेक महिला आहेत ज्या फुल टाईम जॉब करतात आणि त्या पूर्णपणे आपल्या कामवाल्या बायकांवरती डिपेंड असतात. पण काही वेळेला कामवाल्या बायका जेव्हा सुट्टी घेतात तेव्हा आपल्याला जॉब आणि आपलं घर सांभाळणं फारच कठीण होऊन जातं. आणि अशा या कठीण वेळेसाठी हे व्हॅक्युम क्लीनर तुम्हाला फारच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला माझं हे रिव्ह्यू किंवा आजचा माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत शेअर करा. आता हे व्हॅक्युम क्लीनर कसं आहे ते आपण बघूया. याला दोन बटन्स आहे, हार्ड फ्लोअर आणि रगचं. त्यामुळे हार्ड फ्लोअरमध्ये आपण फुल सरफेस क्लिनिंग करू शकतो आणि रगमध्ये फक्त जे वॉल टू वॉल रग्स असतात ते क्लीन होतात. ह्याच्याने जे लूज रग्स असतात ते किंवा कार्पेट्स असतात त्याचं क्लिनिंग होत नाही. आणि इकडे ह्याला खाली एक आहे स्प्रेचं बटन आहे. हे मधूनमधून तुम्ही व्हॅक्युम करता तेव्हा तुम्हाला हे स्प्रे करायला लागतं आणि त्याच्याने तुमचं फ्लोअर क्लीन होतं. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर इकडे एक हँडल आहे ज्याच्याने तुम्ही इझिली हे व्हॅक्युम क्लीनर उचलू शकता. ह्या व्हॅक्युम क्लीनरचं वजन ॲप्रॉक्सिमेटली 5 किलो आहे, 5 kg. पण ह्याला व्हील्स असल्यामुळे हे जरा इझिली नॅव्हिगेट करता येतं. त्याच्यानंतर इकडे डर्टी वॉटर टँक आहे. ही डर्टी वॉटर टँक इकडे एक बटन आहे ते दाबायचं आणि ह्या बटन दाबल्याने ही टँक बाहेर येते. इकडे ह्याला एक फिल्टर आहे आणि ह्याच्यातले सगळे पार्ट्स रिमुवेबल आहेत आणि तुम्ही रिमूव्ह करून हे क्लीन करू शकता. आता तुम्हाला हे जरा डर्टी दिसतं आहे कारण हे व्हॅक्युम क्लीनर मी रेग्युलरली यूज करते. हे ओपनेबल आहे, इथे सगळं डर्टी वॉटर इथे सगळं ॲक्युमुलेट होतं. आणि हा फिट करण्यासाठी तुम्हाला जस्ट इथे नेऊन हा असा आतमध्ये ठेवायचा आहे आणि क्लिकचं साऊंड येतं ज्याच्याने तुम्हाला कळतं की हा व्यवस्थित फिट झालेला आहे. त्याच्यानंतर इथे खाली इथे मल्टी सर्फेस ब्रश आहे ज्याच्याने तुमची लादी क्लीन होते. त्यामुळे इथे हे असं दाबून ओपन करायचं आहे आणि इकडे पुलचं इकडे चिन्ह आहे त्याच्याने हा ब्रश असा पुल करायचा आहे आणि ह्याच्याने तुम्ही हा बाहेर काढून क्लीन करू शकता ब्रश.
क्लिकचा आवाज आल्यानंतर हे बंद होतं. त्यामुळे ह्या पूर्ण व्हॅक्युम क्लिनरमध्ये एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला क्लिकचं साऊंड आला म्हणजे समजायचं की तुमचं ते इक्विपमेंट बरोबर फिट झालेलं आहे. आता आपण ह्याची पाठची साईड बघूया. ह्याला एक चांगली लांब वायर दिलेली आहे, ही जवळ 5 मीटर असेल ही वायर. त्याच्यानंतर इकडे आहे हे क्लीन वॉटर बॉटल, ह्याच्यामध्ये स्वच्छ पाणी आणि त्याचा फॉर्म्युला भरून ही पाणी ह्याच्यामध्ये इथे फिट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे खाली हे आहे सेल्फ क्लिनिंग डॉक, ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं तुमचं क्लिनिंग करून झाल्यानंतर इथे पाणी टाकायचं आहे आणि त्याच्याने तुमचा हा जो ब्रश आहे सरफेस ब्रश तो क्लीन होतो, ऑटोमॅटिकली स्वतःहून क्लीन होतो तो. आणि तुमचं क्लीन झाल्यानंतर हा सरफेस ब्रश तुम्ही धुवायचा आणि ह्या स्टँडमध्ये इकडे तो ठेवायचा आहे सुकण्यासाठी. आता आपण हे व्हॅक्युम क्लिनर कसं वापरायचं याचा डेमो बघूया. आपल्याला ह्या व्हॅक्युम क्लिनर बरोबर कंपनीने एक मल्टी सरफेस लिक्विड दिलेलं आहे, ते ह्या पाण्यामध्ये आपण घालायचं आहे. जर तुमचा रूम छोटा असेल तर तुम्ही इथपर्यंत तुमचा लिक्विड आणि फॉर्म्युला असायला पाहिजे. मोठ्या रूमसाठी तुम्हाला इथपर्यंत भरायचं आहे. तुमचं पाण्याची लेवल ही आहे आणि फॉर्म्युला किंवा हे लिक्विड आहे त्याची लेवल ही आहे. तर आता मी ह्या पाण्यामध्ये हा फॉर्म्युला वापरते आणि तुम्हाला दाखवते रूम क्लीन करून. आता आपण हे लिक्विड भरलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे. ही वायर आहे ती प्लग करूया आपण. आता आपण या व्हॅक्युम क्लिनरचा डेमो घेऊया. त्यासाठी मी इथे थोडंसं लिक्विड स्प्रे केलेलं आहे आणि थोडी डस्टही आहे. आता आपण बघूया हे व्हॅक्युम क्लिनर हे जे लिक्विड आहे ते कसं काय साफ करताय आणि ही जी डस्ट आहे खाली ती कशी काय काढताय. त्यासाठी पहिलं तुम्हाला हे स्टार्ट करण्यासाठी इथे ह्या ग्रे एरियावरती पाय ठेवून तुम्हाला हे व्हॅक्युम क्लिनर असं पाठी करायचं आहे, स्विंग करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी हे खाली ह्याच्या या डॉकवरनं बाहेर बाजूला करते आहे. आणि आता मी स्टार्ट करते. मी हार्ड सरफेस किंवा हार्ड फ्लोअर हे मी चूज करते आहे. बघाल की फ्लोर एकदम चांगला क्लीन झालेला आहे. थोडा वेळ 2-3 मिनटासाठी वेट असतो पण तो हवेने सुकून जातं. पण तुम्हाला दिसतंय की पूर्ण जे काही मी लिक्विड टाकलं होतं ते पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि डस्टही सगळी गेलेली आहे. तुम्हाला इथे काहीही दिसत नाही आहे. आणि आता आपण बघूया ह्याच्यामध्ये ती डस्ट अक्युमुलेट झाली आहे का. तर हे बघा आपला लिक्विड आणि डस्ट या बॉक्समध्ये अक्युमुलेट झालेली आहे. हा डर्टी बॉक्स जो आहे तर आपलं जेव्हा पाणी इथपर्यंत फुल होतं तेव्हा हे व्हॅक्युम क्लिनर एक इंडिकेशन देतं, एक असा वेगळा आवाज येतो त्याच्याने आपल्याला कळतं की आपल्याला आता ह्यातलं पाणी रिकामी करायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की हा मल्टी सरफेस ब्रश कसा क्लीन करायचा या सेल्फ क्लिनिंग डॉकवरती. तर इकडे मी ह्याच्यामध्ये पाणी ठेवते आहे. इथे मॅक्सिमम लेवल दिलेली आहे, तिथपर्यंत तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आतमध्ये. ओके, आता मी ही मशीन या डॉकमध्ये ठेवते आहे. आणि तुम्हाला ही मशीन चालू करण्यासाठी ही तुम्हाला अशी थोडी बेंड करायला लागते. आणि आता तुम्ही ही मशीन चालू करायची. मी हार्ड सरफेसचं बटन ऑन करते आहे. क्लीन होतो आहे, आता हा ब्रश फिरतो आहे आणि तो स्वतःहून क्लीन होणार. हे बघा ब्रश क्लीन झालेला आहे आणि सगळं घाणेरडं पाणी ह्या डर्ट बॉक्समध्ये जमा झालेलं आहे. प्रत्येक वेळेला वापरल्यानंतर तुम्हाला हा डर्ट बॉक्स जो आहे तो क्लीन करायला लागतो. त्याचप्रमाणे तुम्हाला सरफेस ब्रशसुद्धा क्लीन करायला लागतं. तो क्लीन करून ड्राय करून तुम्ही परत ठेवा पुन्हा दुसऱ्या वेळेला वापरण्यासाठी. ह्या व्हॅक्युम क्लिनरचे ॲडव्हान्टेजेस आहेत
की ह्या अर्ध्या तासामध्ये अगदी मोठ्यातला मोठा रूमही क्लीन करून देऊ शकता. म्हणजे दोन बेडरूम हॉल किचन तुम्ही हाफ एन आवरमध्ये आरामात क्लीन करू शकता आणि तुमचा रूम अगदी स्वच्छ क्लीन होतो. ह्याचा पॉवर सक्शन अगदी स्ट्रॉंग आहे त्यामुळे अगदी बारीक मळ जरी असला तरी तो छान ह्या मशीनमध्ये खेचला जातो. आणि कधी कधी तुम्ही विचार करता की एवढी घाण किंवा एवढा डस्ट आपल्या घरामध्ये कुठून जमा झाला आहे. जेव्हा आपण तो डर्ट बॉक्स बघतो आणि तो अगदी भरलेला असतो घाणीने तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या घरामध्ये किती घाण साचलेली असते. हे व्हॅक्युम क्लिनर फारच छान आहे कारण ह्याच्यामुळे झाडू आणि पोछा दोन्ही एकत्र करू शकतो. परत ह्या व्हॅक्युम क्लिनरमध्ये व्हील्स आहेत त्यामुळे तुम्ही हे कुठेही कुठल्याही जागी तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्हाला उचलून नेण्याची गरज नाही आहे कारण ह्याचं वजन 5 किलो आहे. उचलून नेणं फारच डिफिकल्ट होऊ शकतं त्यामुळे व्हील्स असल्यामुळे तुम्ही छान अगदी आरामात त्याला सगळीकडे तुम्ही नेऊ शकता. या व्हॅक्युम क्लिनरचं एक कॉर्डलेस व्हर्जन अवेलेबल आहे पण ह्याचं एकच डिसएडव्हान्टेज आहे की ते भारतामध्ये उपलब्ध नाही आहे. आता जर मी तुम्हाला कॉर्डलेस व्हर्जनबद्दल बोलली आणि डिसएडव्हान्टेजेस सांगते तर अजूनही डिसएडव्हान्टेजेस सांगते. जसं की ह्याचं कॉर्डलेस व्हर्जन अवेलेबल नाही आहे त्यामुळे ही वायर जी आहे ती आपण जेव्हा झाडू पोछा करतो किंवा हे व्हॅक्युम वापरतो तेव्हा बरेच वेळेला आपल्याच पायामध्ये अडकते किंवा त्या मशीनमध्ये येते त्यामुळे तुम्हाला खूप सांभाळून हे करायला लागतं. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला जे त्यांचं सरफेस क्लीनर जे दाखवलं ते इझिली अवेलेबल नाही आहे. मग हे व्हॅक्युम क्लिनर जर तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती किंवा एका एजंट थ्रूच ऑर्डर करायला लागतं कारण हे कुठेही विजय सेल्स किंवा क्रुमामध्ये उपलब्ध नाही आहे. माझ्या मते सर्वात मोठं डिसएडव्हान्टेज जर ह्या व्हॅक्युम क्लिनरचं असेल तर ते आहे त्याचा आवाज. हे एवढा जास्त आवाज करतं की जेव्हा आपण हे व्हॅक्युम करतो तेव्हा त्या रूममध्ये कोणी बसूच शकत नाही. आणि अजून एक मोठं डिसएडव्हान्टेज या व्हॅक्युम क्लिनरचं आहे, या व्हॅक्युम क्लिनरने कॉर्नर्स क्लीन होत नाही त्यामुळे कॉर्नर्स क्लीन करण्यासाठी तुम्हाला दुसरं काहीतरी सोय करावी लागते.